नमस्कार, माझे नाव वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, इयत्तासाठी। आज मी तुम्हाला मानवाच्या शरीरातील विविध भाग व मानवाच्या शरीरातील विविध संस्थांबद्दल माहिती सांगणार आहे। प्रथम ही आहे त्वचा। ही आहे स्नायू संस्था, आपण येथे पाहू शकता। ही आहे चेतन संस्था। ही आहे रक्ताभिसरण संस्था। हा आहे आपला मानवी सांगाडा। या आहेत बरगड्या, यामुळे आपल्या शरीराचे रक्षण होते व शरीराला निश्चित असा आकार मिळतो। हा आहे आपला मेंदू। हे आहेत आपली फुफ्फुसे। ही आहे श्वासनलिका, याला मिळून श्वसन संस्था असे म्हणतात। हे आहे आपले हृदय। ही आहे आपली पचन संस्था। ही आहे अन्ननलिका। हे आहे आपले जठर। हे आहे यकृत। हे आहे पित्ताशय। हे आहे स्वादुपिंड। ही आहेत मोठी आतडी। ही आहेत लहान आतडी व हे आहे गुदद्वार। व यानंतर हे आहेत आपल्या किडन्या। या आहेत आपल्या रक्तवाहिन्या। या आहेत आपल्या मूत्रवाहिन्या। हे आहे आपले मूत्राशय। व या सर्वांना मिळून उत्सर्जन संस्था असेही म्हणतात। व शेवट हा आहे आपला पाठीचा कणा। अशा विविध संस्थांनी मिळून आपले शरीर बनलेले असते।